लांडगा आला रे आला। एका गावात एक धनगर मुलगा होता। तो रोज त्याच्या मेंढ्यांना गावाबाहेर चरायला घेऊन जात असे। मेंढ्यांना चरायला सोडून तो एके ठिकाणी शांत बसून राहायचा। पण त्याला ह्या कामाचा खूप कंटाळा यायचा। एके दिवशी त्याने तिकडे काम करणाऱ्या लोकांची गंमत करायचं ठरवलं। तो जोरात ओरडला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला। हे तिकडच्या लोकांनी ऐकलं आणि आपली शेतातली कामं सोडून काठी घेऊन धावत धावत त्याच्या जवळ आले। पण बघतात तर काय, इकडे लांडगाच नव्हता। शेतकऱ्यांना खूप राग आला। त्यांना बघून तो मुलगा जोर जोरात हसू लागला, हा 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 हा, कशी गंमत केली। पण शेतकऱ्यांना खूप राग आला, ते रागवून तिकडून निघून गेले। दुसऱ्या दिवशी त्या मुलाने पुन्हा हीच गंमत करायचं ठरवलं। तो ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला। त्याचा आवाज ऐकून शेतकरी पुन्हा आपली कामं सोडून काठी घेऊन धावत आले। पण बघतात तर काय, लांडगा तर नव्हताच। शेतकऱ्यांची गंमत बघून तो मुलगा जोर जोरात हसू लागला, फसवलं फसवलं। शेतकऱ्यांना तर खूप राग आला। ते त्याला म्हणाले, तू पुन्हा असं केलंस तर आम्ही तुझ्या मदतीला येणार नाही। असं म्हणून ते रागाने तिकडून निघून गेले। काही दिवसांनी मेंढ्या चरायला तो पुन्हा गावाबाहेर घेऊन गेला आणि अचानक खरोखरच तिकडे एक लांडगा आला आणि एक एक करून मेंढ्या मारू लागला। मुलगा खूप घाबरला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो एका झाडावर चढून बसला। तो मदतीसाठी ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, वाचवा वाचवा। पण ह्यावेळी त्याच्या मदतीसाठी कोणीच शेतकरी आले नाहीत आणि लांडग्याने एक एक करून सगळ्या मेंढ्या मारून टाकल्या। त्या मुलाला त्याची चूक लक्षात आली। खोटं बोलणं ही वाईट गोष्ट आहे। आपण जर खोटं बोललो तर लोक आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत। तर मुलांनो, ह्या गोष्टीवरनं आपण असं शिकलो की खोटं बोलणाऱ्यांवर कुणीही विश्वास ठेवत नाही, जरी तो खरं बोलत असला तरीही। म्हणून आपण कधीही खोटं बोलायचं नाही।